कर्मकांड म्हणजे पूर्वीपार पूर्वापार चालत झाले, त्यामुळे त्याला विरोध करणं हा सुद्धा गुन्हा होतोय, किंवा ते चांगलं आहे असं म्हणणं हा सुद्धा गुन्हा होतोय. मन हे ना थोडंसं असं भित्र आहे, खरं ते भित्र असल्यामुळे ते ना अशा गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतं. अमुक अमुक केलंच तर तमुक तमुक होईना असं म्हटलं की अरे बापरे असं होईल, पण ते तसं होणार नाही असं सांगणारं कोणी भेट येईल नाही ना. अंधश्रद्धा ठेवून तुम्हाला काही मिळेल की नाही काही सांगता येत नाही, पण तुम्ही विज्ञानावर विश्वास तर निश्चित तुम्ही काहीतरी मिळवू शकता. हाय हॅलो नमस्कार, आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 2 ऑगस्टला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्यानिमित्तच आपण दस्तूर खुद्द अशोक सराफ सर यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा लाईफ लाईनचा प्रवास कसा होता. आपलं मराठीवर खूप सारं स्वागत आहे तुमचं. मला सांगा ही भूमिका निवडण्यामागचं कारण काय होतं? खूप सिरियस भूमिका आहे या भूमिकेचा जो थ्रेड आहे हा मला अतिशय आवडला. विज्ञानाप्रमाणे जगणारा माणूस, माणसाने कधी कुठल्या गोष्टी म्हणजे भूल थापावर किंवा शहर कधी विश्वास ठेवू नये. माणसाने जे विज्ञानाला जे शक्य आहे ते ज्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे अशा वृत्तीने जगणारा एक डॉक्टर आहे हा. टॅलेंटेड, अतिशय टॅलेंटेड. आणि तो जेव्हा एका अशा व्यक्तीबरोबर त्याची कॉन्फ्लिक्ट सुरू होते त्या दोघांमधली जी स्टोरी ही मग महत्त्वाची आहे याच्यातली. म्हणजे जे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून जे करणार असेल, अंधश्रद्धेवर नुसते विश्वास ठेवू नका, पण त्याच्यामध्ये त्याच्याही पेक्षा सत्य हे फार वेगळं असतं आणि ते नेहमी सत्य असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. अंधश्रद्धा आणि विज्ञान याच्याकडं याची सांगड कशी घालावी असं तुम्हाला वाटतं? जी गोष्ट अंधश्रद्धा हा तुमच्या मनाचा एक हे असतो, पण विज्ञान हे सत्य दाखवतं घडतं जे काय आहे, तर त्याची सांगड दोनांची दोघांची घालणं शक्य होणार नाही. जे सत्य आहे ते सत्य तुम्हाला मानायलाच पाहिजे, मग तुम्हाला अंधश्रद्धेला थोडी मुरड लागणार ते करायला पाहिजे. कारण सत्य अंधश्रद्धा ठेवून तुम्हाला काही मिळेल की नाही काही सांगता येत नाही, पण तुम्ही विज्ञानावर विश्वास तर निश्चित तुम्ही काहीतरी मिळवू शकता. मामा आपण बघतो की अंधश्रद्धा हा खूप मोठा टाबू आणि म्हणजे एक कीड म्हणू शकतो आपण लागलेली आहे समाजात. म्हणजे लोक एवढी शिकलेली आहेत पुढारलेली आहेत तरी पण अंधश्रद्धेपासून दूर गेलेली नाही आहेत. यंग जनरेशननी काय असं केलं पाहिजे की त्याच्यापासून त्यांनी दूर जातील, किंवा त्यांनी काय असं इनिशिएटिव्ह घेतलं? काय नाही, हा मनाचा एक खेळ आहे. फार वर्षापासून चालले असतं की ज्या वेळेला माणसाला विज्ञानाने काही नव्हतं आणि काही आपल्याला सापडत नव्हतं काही, तेव्हा माणसाच्या मनाची हे अशी आहे. मना आपलं मन हे ना थोडंसं असं भित्र आहे, खरं ते भित्र असल्यामुळे ते ना अशा गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतं. अमुक अमुक केलंच तर तमुक तमुक होईना असं म्हटलं की अरे बापरे असं होईल, पण ते तसं होणार नाही असं सांगणारं कोणी भेट येईल नाही ना. खरं ते तो जेव्हा भेटेल तेव्हा तो त्याचं निघून जाईल, तर त्याच्यावर आपण औषध काही नाही एवढा मनाचा खेळ असल्यामुळे. खरं हां, ते आपल्याला स्वतःला जेव्हा पटेल ना की होईल तेव्हा त्याचं होऊ शकते ते, पण त्याला पटवून देण्यासाठी त्यांना कोणीतरी ते सांगावं पाहिजे आणि ते विज्ञान सांगते. कर्मकांड हे खरंच खूप महत्त्वाचं आहे का त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मोठा याचा प्रश्न आहे. कर्मकांड काय आता कर्मकांड म्हणजे पूर्वीपार पूर्वापार चालत झाले, त्यामुळे त्याला विरोध करणं हा सुद्धा गुन्हा होतोय, किंवा ते चांगलं आहे असं म्हणणं हा सुद्धा गुन्हा होतोय. त्याच्यावर असं काहीतरी बोलण्यापेक्षा ते समजून घेणं हे वरती आहे एवढंच मला वाटतं. नक्कीच, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगताल, का बघावा लाईफ लाईन? निश्चित बघावा पिक्चर, की जग एवढं पुढं चाललं आहे, जगामध्ये एवढे सध्या स्थित्यंतर होत आहेत, इतके शोध लागत आहेत आणि इतक्या सुधारणा होत आहेत, त्याकडे लक्ष ठेवा. आणि तुम्ही मानवजातीवर आप किती उपकार करू शकता, मानवजाती जातीसाठी काय काय करू शकता याचा विचार करा. नक्कीच, थँक्यू सो मच आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्याबद्दल.